अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर संदीपचा जो असिस्टंट आहे तो मी मागच्या बरोबर एक दोन तीन डिसेंबरला शूट केलेला सिक्वेन्स आहे दोन हजार बावीसमध्ये आणि तो मला मार्च महिन्यापासून कॉन्टॅक्ट करत होता फेब्रुवारी मार्च दोन हजार बावीसपासून कॉन्टॅक्ट करत होता की सर मी जितेंद्र भोसले मी संदीप रेड्डींचा असिस्टंट आहे आम्ही टी सिरीजची एक नवीन फिल्म रणवीरबरोबर करतो आहे तर सरांची अशी इच्छा आहे की त्यातला एक सीन तुम्ही करावा तर मी त्याला म्हणालो नाही रे एक सीन कुठे करू जाऊ देत म्हणून मी ते एक सीन एक सीन म्हणून मी एक नाहीच करायचं असं डोक्यात होतं मग त्यांचा त्याने जितेंद्रनी पाठपुरावा सोडला नाही मग तो, तो एका दिवशी संदीप सर त्याला म्हटलं की मला नंबर दे मी बोलतो उपेंद्रशी पण ते समाऊ रेंज मी जिथं काम करत होतो तिकडे रेंज नव्हती मग यांनी परत मला मेसेज केला की संदीप सर तुम्हाला कॉन्टॅक्ट आहेत पण ते होत नाही आहे त्यांना काही करून तुम्हाला भेटायचं आहे तर तुम्हाला यायला जमेल का ऑफिसला तर मी म्हणलं भेटायला आवडेल कारण अर्जुन रेड्डी ही मला प्रचंड आवडलेली फिल्म होती आणि कोण आहे हा फिल्म मेकर म्हणून मी ते बघितलं तेव्हा माझं लक्षात आलं की आ, आ, संदीप रेड्डीची ही पहिली फिल्म आहे डेब्यू फिल्म आहे आणि रामगोपाल वर्माचा ओरिजिनल शिवा पहिला तो बघून ज्या पद्धतीत एक मला वाटलं होतं तेच अर्जुन रेड्डी बघून संदीपबद्दल मला वाटलं म्हटलं कोण बिलीव करेल यार काय कन्विक्शन आहे डिरेक्टरचं आणि कोणाचा विश्वास बसेल की ही याची डेब्यू फिल्म आहे आणि म्हणून तो फिल्म मेकर म्हणून आवडला काही काही सीन्स ज्या पद्धतीत त्यांनी कन्सीव्ह केले होते ते बघून मला प्रचंड आवडलं होतं तर मी म्हणालो की चल आपण जाऊन नाहीच म्हणणार आहोत आपण भेटायला हरकत नाही कारण की डिरेक्टर इज व्हेरी इंटरेस्टिंग म्हणून मी भेटायला गेलो फक्त त्याला पण मग त्यांनी ज्या पद्धतीत ते सगळं नरेट केलं त्याच्या डोक्यामध्ये क्लॅरिटी होती सगळी तो मला म्हणाला की मी काही फार तुझी कामं बघितलेली नाही आहेत दोन तीनच कामं बघितलेली आहेत सरकार राजचं काम बघितलं होतं आणखीन एक दोन कुठली तरी कामं बघितली होती त्यांनी आणि तो म्हणाला की माझी अशी खूप इच्छा आहे कारण की कॅरेक्टरची बॅकग्राऊंड मराठी मी ऑलरेडी के हे केलेली आहे तर तू जर केलंस तर मला खूप आवडेल आणि मला तुझा हा लूक पाहिजे म्हणजे त्याने माझा अभ्यास करून झालेला होता त्याने गुगलवर जाऊन इमेजेसमध्ये जाऊन माझा गुगलवरनं कुठलं तरी एक फोटो शोधला शोधला होता ज्याच्यामध्ये मला मिशा नव्हत्या आणि एक वेगळा लूक होता मला वाटतं गुरुपौर्णिमाच्या का कुठल्या तरी तेव्हाच्या ह्याच्यातला कुठला तरी असेल तो आणि मला म्हणला की मला फ्रेडी दिसतोय तो तुझ्यामध्ये असा दिसतोय तू असा पाहिजेस मला तर मी त्याला म्हटलं हे तर ॲप आप, ॲप्सल्युटली शक्य होणार नाही आणि <coughs> कारण तेव्हा मी ऑलरेडी एक दुसरी एक्सेलची फिल्म साईन केलेली होती आणि ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर त्यांच्याकडे स्कॅटर डेट्स होत्या तर मी म्हटलं माझी कंटिन्युटी आहे मी केस खूप वाढवलेले आहेत आणि ती डिसेंबरपर्यंत कापू शकणार नाहीत मी माझ्या मुलीच्या लग्नातसुद्धा कापू शकलो नाही कारण की त्याचं शूटिंग संपलं नव्हतं तर म्हटलं की केस नाही मी कापू शकत आणि मिशी नाही मी काढू शकत तर म्हटलं ठीक आहे दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम आपण तुझ्या वेगळ्या लूकवर बसूया चर्चा करूया आणि आपण ते दोन चार ट्रायल्स घेऊन बघूया पण तू <coughs> कर हे काम आणि थोडा आता फिल्म बऱ्यापैकी जणांनी बघितली असेल तर एक दोन गोष्टी त्याच्यातल्या अशा होत्या की ते तेही खटकत होतं मला की अरे हे फारच अश्लील दिसेल किंवा हे जरा विचित्र दिसेल पण त्यांनी तो कन्व्हिन्स्ड होता आणि एक सुपरस्टार रणवीर कपूर आ, <coughs> जो एक उत्तम ॲक्टर आहे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे मी त्याला तोंडावर रणवीरला म्हणालो की देर आर व्हेरी फ्यू स्टार्स इन बॉलिवूड वू आर व्हेरी गुड ॲक्टर्स अँड आय थिंक यू आर वन ऑफ देम किंवा टॉप आहे सुद्धा त्याच्यामध्ये आणि मला तो ॲक्टर म्हणून प्रचंड आवडतो तर तो जर कन्व्हिन्स्ड असेल तो सीन करायला तर मग मला काही प्रॉब्लेम नव्हता अदरवाईज <coughs> मी तो तसा केला नसता सीन पण तो कन्व्हिन्स्ड होता संदीपला गॅरंटी होती आणि संदीप म्हणलं त्याची डिग्निटी आपण किल करणार नाही एक डिरेक्टर म्हणून मी तुला एवढी गॅरंटी देतो आणि पण तू आता नाही म्हणून नकोस खूप इंटरेस्टिंग होईल आणि मला खूप आवडेल तू काम केलंस तर आणि इट वर्कड असं ते सगळं जमून आलं मी म्हटलं एक स्पेशल अपिअरन्स म्हणून मी हा सीन करेन हे करीन कारण की मला आवडेल तुझ्याबरोबर काम करायला कारण की डायरेक्टरबरोबर भेटल्यानंतर एक साधारण आपल्याला कळतं किंवा अंदाज येतो अरे हा माणूस इंटरेस्टिंग आहे विचार करण्याची पद्धत इंटरेस्टिंग आहे हा याच्याबरोबर काम करायला जरा मजा येईल कारण की जरी फिल्म वर्क झाल्या नसतील मी एक चार पाच फिल्म्स केल्या mm -hmm. तरीसुद्धा मी अनेक ठिकाणी हे म्हणलेलो आहे की द मोस्ट वन ऑफ द मोस्ट इंटरेस्टिंग डिरेक्टर्स आय हॅव वर्कड विथ दॅट इज आर त्यामुळे ही ऑपॉर्च्युनिटी आपण सोडूया नको आणि सगळंच सगळं बाकी ते करायला तयार तो की केस तुझे काही प्रॉब्लेम नाही मिशी घालणार नाही काही प्रॉब्लेम नाही मी म्हणलं की आणि नेमकी एक विंडो होती त्या दुसऱ्या हिंदी फिल्ममध्ये एक दुस एक दुसरं स्केड्यूल आणि तिसऱ्या स्केड्युलमध्ये गॅप होती तर त्या गॅपमध्ये एक माझ्याकडे चार पाच दिवसांची एक विंडो होती त्यांनी तेवढ्यामध्ये ते लावून ते करून घेतलं त्यामुळे इट वॉज डेस्टाईन ते झालं जमून आलं सगळ्याच गोष्टी म्हणजे जमून आल्या त्याच्या